नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या घडीला जगभराचे अर्थकारण उंचावणारा व्यवसाय हा शेती व्यवसाय ठरत आहे. पारंपरिक शेतीला विज्ञानाची आणि आधुनिकतेची सांगड घालत असताना शेतकरी बांधवांनी नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाचा वापर करून कृषी क्षेत्रात प्रगती केली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात असंच एक आधुनिक तंत्रज्ञान. होय, आमच्या काही संशोधकांनी रोपवाटिकेत वापरण्यात येणाऱ्या ग्रोथ मीडियाचा अभ्यास करून नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारे नत्र, स्फुरद, पालाश यांसारखे मुख्य आणि काही सूक्ष्म अन्नद्रव्य एकत्रित करून उत्तम दर्जाचा ग्रोथ मीडिया बनवला आहे, जो रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असेल. हे ग्रोपॉट तंत्रज्ञान भाजीपाला रोपवाटिका तसंच काही फळझाडे रोपवाटिका आणि टिश्यू कल्चरची रोपे तयार करण्यासाठी याचा वापर करून उत्पादन खर्च कमी केला जाऊ शकतो. शेतकऱ्यांना योग्य किमतीमध्ये अधिक दर्जेदार रोपं मिळवणं आणि त्याची लागवड करणं सहज शक्य होते. शेतकरी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनमध्ये पाहत आहात ते आहे ग्रोपॉट तंत्रज्ञान. याच्या विशिष्ट रचनेमुळे आणि वाढीच्या पोषक माध्यमाच्या जोरावर शेतकरी आणि रोपवाटिका व्यावसायिकांना खूप मोठा फायदा मिळतो. याची विशेषता म्हणजे यात जे पर्यावरणपूरक विघटनशील आणि सचित्र पेपर वापरलेला आहे, या पेपरच्या विशिष्ट वापराचा रोपांच्या मजबूत वाढीसाठी खूप फायदा होतो. सचित्र पेपर वापरला असल्यामुळे मुळांची जी वाढ आहे ती पारंपरिक पद्धतीपेक्षा मुक्त आणि नैसर्गिकरित्या होत असते. मुळांच्या भोवतीची जी हवा आहे ती खेळती राहते, तसंच रूट झोनमध्ये पाणी साचून राहत नाही, त्यामुळं ज्या पांढऱ्या मुळे आहेत त्यांची जी वाढ आहे ती जलद आणि आरोग्यदायी होत असते. रोपे निर्मितीचा कणा समजले जाणारे पांढरे मूळ हे सशक्त वाढते, परिणामी जी रोपं आहेत ती तंदुरुस्त बनतात. याचाच फायदा असा होतो की रोपांची जी वाढ आहे ती एकसारखी आणि समप्रमाणात होते, जे पारंपरिक पद्धतीमध्ये बहुतांशी शक्य होत नाही. रोपे निर्मितीच्या पारंपरिक पद्धतीने तयार केले जाणाऱ्या रोपांपेक्षा खूप लवकर फुले आणि फळे लागतात. ग्रोपॉट तंत्रज्ञानाची रोपं ही तंदुरुस्त आणि जोमदार असल्यामुळं इतर पद्धतीच्या तुलनेत उत्पादन हे वाढीव मिळत असतं. तसंच याचा मुख्य फायदा म्हणजे पुनर्लागवड करतेवेळी रोपे जखमी होत नाहीत आणि परिणामी रोपांची जी मर आहे ती कमी होते. आमच्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की लागवडीनंतर 4% कमी रोपे मरतात. तसेच सुरक्षित जी लागवड पद्धत आहे याच्यामुळे मुळं जी आहेत ती अबाधित राहतात. लागवडीसाठी जास्त मनुष्यबळ लागत नाही. पारंपरिक पद्धतीपेक्षा रोपे निर्मितीचा आणि हाताळणी करण्याचा खर्च हा खूपच कमी येतो. त्यामुळं जी रोपं आहेत ती उत्तम दर्जाची रोपे शेतकऱ्यांच्या बांधावर सहज उपलब्ध होऊ शकत आहेत. शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारची रोपं तुम्ही स्वतः तयार करून वाढवा किंवा रोपवाटिकेतून अशा प्रकारची ग्रोपॉट मध्ये वाढवलेली रोपे हट्टाने खरेदी करा, ज्याचा फायदा तुमच्या उत्पादनावर होईल. अधिक उत्पादन मिळवण्यासाठी अशा प्रकारचे तंत्र आत्मसात करणे ही आजच्या बदलत्या काळाची गरज आहे. आज आपण अनगर येथील घाटोळे नर्सरीमध्ये आलेलो आहोत. तर या ठिकाणी कोकोपीट ऐवजी जी पारंपरिक पद्धतीने आपण नर्सरीमध्ये रोपं बनवतो कोकोपीटचा वापर करून, त्याच्याऐवजी या ठिकाणी ग्रोपॉटचा वापर केलेला आहे. तर या ग्रोपॉटच्या वापरामुळे काय बदल जाणवले आणि काय कोणत्या पद्धतीने या ठिकाणी फायदा दिसून आला, त्याचबरोबर शेतकऱ्यांमधून कसा प्रतिसाद आहे आणि रोपांची वाढ कोणत्या क्वालिटीची झालेली आहे, कशा क्वालिटीची झालेली आहे, तर ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर आज आपण भेटणार आहोत या ठिकाणी घाटोळे नर्सरीचे ओनर आपले स्वानंद घाटोळे यांना. तर इथून तुमची जी काही माहिती असेल ग्रोपॉट बद्दलची ते सर आपल्याला सांगतील. यात आपलं वेगळं काय घालायचं म्हणजे बाहेरून द्यायची काही गरज पडत नाही आणि हे एक प्रकार विशिष्ट प्रकारच्या बायोडिग्रेडेबल मेम्ब्रेनमध्ये स्प्रेस केलं जातं. म्हणजे थोडक्यात आपण पहिलं एखाद्या मातीच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत माती भरत होतो, तसंच एक प्रकारचं आहे पण ही थोडीशी वेगळी टेक्नॉलॉजी. यात नैसर्गिक सगळं म्हणजे पूर्ण नैसर्गिक घटक मेम्ब्रेन मध्ये ही तुम्हाला समोर दिसते, ही मेम्ब्रेन आहे ही आणि पूर्ण बायोडिग्रेडेबल असते. तुम्हाला लक्षात येईल बघितलं तर याचा फायदा असा होतो की ज्या रोपाला आपण म्हणजे सशक्त रोप असेल तरच
पीक दमदार येतं ह्या उक्तीप्रमाणे. म्हणजे रोप जर दमदार असेल तर ते पुढे शेतकऱ्याला येतं. त्यासाठी आपण एक ग्रोबेटची नवीन टेक्नॉलॉजी थोडीशी, आता सध्या नवीन आपल्याला नवीन असल्यामुळे थोडंसं महाग वाटतं, पण याचे फायदे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस म्हणजे तुम्ही विचारही करू शकत नाही एवढे आपल्याला हे फायदे होतात. आणि याचा एक दुसरा एक म्हणजे महत्त्वाचा फायदा म्हणजे ह्यात वाढ स्टेप बाय स्टेप होते, म्हणजे कुठलंही मटेरियल एक्सेस नाही. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं की तुम्ही कोकोपेट थोडंसं खराब लागलं तर आपण नायट्रोजन किंवा 19:19, 52:34 असं मारतो, तर काय होतं नायट्रोजन एक्सेस झाल्यामुळे सुरुवातीला वाढ चांगली दिसते पण परत रोपं पिवळे होऊन मरून जातात. तर तसं ह्यात होत नाही, वाढ एकदम स्टेप बाय स्टेप व्यवस्थित आणि क्लिअर होत्यात. तुम्हाला मी दाखवू शकतो की आता आपण पपईचं रोप घेऊया, हे साधारण 35 ते 40 दिवसाचं रोप आहे. आता आपण रूटची वाढ बघू शकतायत कसं आहे. पूर्ण नैसर्गिक पांढरी स्वच्छ मुळे आहे, साधारण 35 ते 40 दिवसाचं रोप आहे. एकदम नैसर्गिक पांढरी आणि स्वच्छ मुळे याला घे होते. मी सुनील विनायक गाठोळे, मुक्काम पोस्ट अनगर तालुका मूळ जिल्हा सोलापूर. माझा घाटवळे नर्सरी या नावाने नर्सरी व्यवसाय आहे. वास्तविक आज मी तुम्हाला ग्रोपॉटबद्दल माहिती देणार आहे. ग्रोपॉट म्हणजे एलेपॉट जे पपई रोपं करण्यासाठी जो आपण ग्रोपॉट वापरतो त्याबद्दल मी माहिती देणार आहे. ज्या वेळेला मी 2002 साली नर्सरी व्यवसाय पपई नर्सरी व्यवसाय चालू केला त्यावेळेला मी सुरुवातीला मातीच्या पिशवीत भरत होतो. मातीच्या पिशवीचा आम्हाला खूपच त्रास व्हायचा, ती माती आणणं करणं भरणं जड कामं सगळ्या ह्याच्यामध्ये नर्सरीमध्ये सगळे मातीचे घाण चिकल अशा खूपच त्रास होतो आणि रोपांचं जर्मिनेशन लॉस खूप मोठ्या प्रमाणात व्हायचा. दुसरा असं की ज्या वेळेला मी 2007 साली परदेशातून जीपी नावाचं जो टॅबलेट्स मागवल्या, ज्या टॅबलेट्स पाणी टाकल्यानंतर विरघळून आपोआप एक पिशवी तयार व्हायची, ते पिशवी आम्ही जवळजवळ 6 ते 7 वर्ष होते, त्याचा आम्हाला खूपच चांगले रिझल्ट मिळाले. परंतु जीपीचं कसं इम्पोर्टेड वस्तू असल्यामुळे त्याच्यावर होणारा टॅक्स आणि आमचा वाढत जाणारा खर्च ह्यामुळे आम्हाला ते आमच्या रोपाच्या गणिताचं म्हणजे रोपाची कॉस्टिंग खूपच वाढत चालली. त्यानंतर आम्ही ह्या ह्याचं स्वतः प्रोडक्शन करायला ठरवलं आणि त्याचनुसार आम्ही एलेपॉटची मशीन डेन्मार्क मागवून ग्रोपॉट तयार करण्याचं काम चालू केलं. ॲक्च्युली एलेपॉटमध्ये आम्ही जो मिश्रण वापरला जातो तो पिटमॉस आणि कोकोपीट ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन घेतो.